मेरे YouTube चैनल राज एजुकेशन में आप सभी का स्वागत है ये वीडियो एंड तक देखें और मेरे YouTube चैनल राज एजुकेशन को लाइक शेयर एंड सब्सक्राइब जरूर कीजिए नमस्कार मैं मनोज धारपुर है वेदांग ज्योतिष आज एकवीस पत्री एकवीस वनस्पति ऐसी गणपति लहने करता अपन जो एक पत्री वहतो का महत्व है संग सुरुवातीला गणपती स्तोत्र ओम गणात्मान गणपती हवामहि कवी कवीना मुपश्रस्त ज्येष्ठ राज ब्राह्मणस्पती आने महागणपती स्व महागणपती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभ निर्विघ्न कृमेदेव सर्व कार्येशुम सर्वदा स्व गणपतीला स्मरण करू या एकवीस पत्रीच्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे हे मी तुम्हाला सांगत आहे माणसाच्या विकासामध्ये सभोवतालच्या वनस्पतीच्या अस्तित्वाचा खूप मोठा वाटा आहे मानवाच्या प्रत्येक रीतिरिवाज कर्मकांड व्रत वैकल्य सण उपवास आरोग्य प्रत्येक ठिकाणी एक ना एक अनेक वनस्पतीचा उपयोग झालेला दिसतो म्हणजे आपल्या संस्कृतीत वनस्पतींना विशिष्ट सण लग्नविधी सारख्या मंगल कार्यामध्ये विशिष्ट स्थान आहे गणेश चतुर्थी पूजनासाठी एकवीस पत्रीचा वापर केला जातो या एकवीस पत्री विशिष्ट विश्पत्र जातीच्या एकवीस वनस्पती आहे दुर्वा दुर्वा म्हणजे तृण पानथळी जमिनीत वाढणारे गवत दुर्वा दाहशामक असल्याने उष्णतेच्या विकारात यावर अन्वानी चालण्याचा सल्ला दिला जातो वातावरण दुर्वा पोटातही घेतात डोळ्यांची जळजळ हातपायांची आग भाजणे यावर दुर्वांचा रस उपयोगी आहे बोरा मध्यम उंचीचे काटेरी झाड कमी पाणी व फार कस नसलेल्या जागेतही वाढते बोराचे फळ हे आंबट व गोड असते बोरामध्ये प्रथिने तसेच निरनिराळी जीवनसत्वे असतात बोर हे पाचक व शक्तिवर्धक आहे रुई त्यालाच मंदार आणि अर्क म्हणतात रुई हे एक रानटी झुडूप आहे रुईची फुलं जांभळी निळी असतात ती मारुतीस वाहतात मंदारची फुले ही पांढरी असून ती गणपती व वा शंकरास वाहतात याच्या बीजास कापसासारखे तंतू असतात व वा वाऱ्यामुळे याचा प्रसार होतो रुईच्या क्षाराचा उपयोग कुष्ठरोग हातीरोग मूळव्याध यावर होतो याच्या दुधी रंगाचा चीक विषारी असून त्याचा वापर सांधेदुखी व वा पॅरालिसिसवर केला जातो शमी गणपतीच्या देवाजवळ विशिष्ट शमीची झाडाची लागवड केलेली असते शमीचे वन लवकर भरून येतात गणपतीपूजना शमीपत्री प्रमुख मानली जाते आघाडा अपमार्ग वरून हिरवी आणि खालून चंदेरी असलेल्या आघाडा वनश वनस्पती आहे यातील पोटॅश नावाचा क्षार आमला व कप कमी करतो मूत्रविकार व व्याधी मूळ व्याधीमध्ये वापरतात पायात रुतलेला काटा काढण्यासाठी आगाराचे पोटीस बांधतात डाळिंब बा, डाळिंब डाळिंबाच्या अनेक सुधारित जाती आहे गणेश डाळिंब यापैकी एक बहुबीज असलेल्या पन्नास टक्के रस असतो डाळिंबात कार्बोहायड्रेट फॅटिन डिंक टॅनिन असते यामध्ये पाचक कृमीनाशक पित्तनाशक कफनाशक हे गुणधर्म असून थंडावा देणारे आहे देवदार देवदारू या झाडापासून राळ व टॅप्टाईन मिळवतात झाडांच्या फायद्यांचा झाडांच्या फायद्यांना नेहमी सुगंध वास येतो देवदार हे कृमीनाशक ताप कमी करणारे आहे गर्भाशय शुद्धी करीत असल्याने बाळांपणात काढा हा एक महत्त्वाचा घटक असतो देवदारचे लाकूड जाळून जे तेल निघते ते सांदीदुखीवर फार गुणकारी असते माका भृंगराज शेतीच्या बांधावर मोकळ्या माळावर पावसाळ्यात आढळणारे आणि आयुर्वेदामध्ये विशेष महत्त्व असलेले हे झाड माक्याचे चूर्ण चव्यापाच्यावर चांगले कार्य होते वार्धक्य लांबते माक्याच्या तेलाचा केसाचा रंग येतो पोत याने सुधारतो यकृताच्या आजारावरही माक्याच्या रसाचा उपयोग होतो केवडा केतकी केवड्यापासून सुगंधी तेलाचा उपयोग अत्तर उत्पत्तीमध्ये केला जातो केवढा औषधी वनस्पती असून अस् अस्पमारावर गुणकारी आहे केवड्याच्या पानात बांधलेला कात मुखशुद्धी आंबट डेकर यावर उपयोगी आहे डोरली बृहत्ती या झुडपाला जांभळी फुले आणि वांग्यासारखी छोटी फळे येतात डोरलीचे मूळ वाताच्या औषधात वापरतात फल फूड मूळ हे कप पोटदुखी मुरडा लघ्वी या त्रासावर उपयुक्त आहे अर्जुन सादडा अर्जुन हृदयरोगावर उपयुक्त गणले जाणारे झाड याची साल दुधात उघडून दिल्यास हृदयाची सूज कमी होऊन शक्ती वाढते स्वाल तच्या रक्तविकारात गुणकारी आहे हाड मोडल्यास सालीचा लेप लावतात विष्णुकांती विष्णुकांता बुद्धिवर्तक शंखपुष्पी मनोनेही ही ओळखली जाते निळ्या रंगाची फुले येतात जुलाब व ताप या आजारात विशु विष्णूक्रांता व तुळशीचा काढा दिला जातो विष्णुक्रांता काढा पौष्टिक का असून गर्भाशय मेंदू मज्जातंतू लाभदायक आहे जाई सायली जातिका जाईची पाने औषधी आहेत पानात सॅलिसिलिक ॲसिड असल्याने ते जंतुनाशक व वर्णनाशक आहे जाईची पाने केस गळल्यावर तोंड येणे तसेच हिरड्या दाताच्या आजारात उपयोगी आहेत जाई थंड असून जुनाट तापावर देखील उपयुक्त आहे अगस्ती अगस्ती, अगस्ती। अजीवनसत्व असते या पानात रस सर्दीत नाकात घालतात दृष्टी अधूत झाल्यास या फुलांचा रस डोळ्यात घालवितात बेल बिलवा शंकराला वाहिली जाणाऱ्या बेलाची झाडे विशिष्ट देवाजवळ आढळतात बेलांमध्ये बेलाच्या फळामध्ये नारंगी रंगाच्या गर असून त्यात भरपूर जीवनसत्व असतात आयुर्वेदात अत्यंत गुणकारी हा वृक्ष आहे तांब्याच्या भांडात रात्री बेल भिजत ठेवल्यात पाण्याचा उपयोग मधुमेहासाठी केला जातो टॅनिन पॅक्टिन व मार्सेलिन या रासायनिक तत्वामुळे फळांचा गर गुलाब जुलाब आव आम्लपत्री अशा पोटाच्या विकारावर गुणकारी आहे मधुमालती मधुमालती ही वेल असून झुपक्याने येणाऱ्या सुवासिक लांब देठाची फुले विशिष्ट संध्याकाळी फुलतात या वेलीच्या औषध उशद, औषधी उपयोग दमा व त्वचा रोगामध्ये केले केले जातात तुळशी तुळशी पूजेत अन्यसाधारण महत्त्व आहे तुळशीत हवा शुद्ध करण्याची क्षमता आहे भाद्रपद चतुर्थीला गणपतीला पत्री वाहून झाल्यावर लगेच तुळशी बाजूला ठेवतात आयुर्वेदातील अत्यंत उपयोगी तुळशी सर्दी खोकला तापावर तुळशीचा काढाचा वापर होतो तुळशीत ताणतणाव प्रतिबंधक आहे तेजपत्ता तेजपान हे पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयोगी पडते तेजपान हे सर्व पोटांच्या विकारावर फार गुणकारी आहे शरीरातील विशेष विषारी घटक बाहेर काढण्यासाठी याचा उपयोग होतो कनेर कनेराची पाने फुले ही मलेरियामध्ये गुणकारी आहे कनेराचा उपयोग मूळ व्याध व अल्सरमध्ये बाह्य उपचार म्हणून केला जाते कनेरची पाने व सालसुद्धा याचा उपयोग कीटकनाशक म्हणून केला जातो या प्रकारे एकवीस पत्रीचा उपयोग आपण या कार्यासाठी केला जातो विशेषतः गणेश चतुर्थीला पूजण्यासाठी एकवीस पत्रीचा वापर केला जातो या पत्री विशिष्ट जातीचा एकवीस प्रकारच्या वनस्पती आहे याच्या जीवनामध्ये फार अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा वाटा आहे मानवाच्या प्रत्येक रीतीरिवाजामध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हे सांगितलेले आहेत जर समजा आपल्याला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा राज एज्युकेशनच्या माध्यमातून हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करण्यात आलेला आहे धन्यवाद